सेकेंड सम डिजाइन अ स्ट्रीप लेआउट फॉर मैन्युफैक्चरिंग अ माय स्टील कंपोनेंट, तुम्हाला असा कंपोनेंट करायचा आहे बरोबर, डिझाईन करायचा आहे कशापासून, स्ट्रीपपासून, म्हणजे तुम्हाला एक माय स्टील माय शीट दिलेली आहे, त्या शीटपासून तुम्हाला असा जॉब तयार करायचा आहे. ॲज शोन इन द फिगर द थिकनेस ऑफ द कंपोनंट इज 1.2 mm, याची तुम्हाला थिकनेस किती दिलेली आहे 1.2 mm, याची थिकनेस तुम्हाला किती दिलेली आहे 1.2 mm बरोबर, अशी थिकनेस आहे तुमची 1.2 mm. बाकी तुम्हाला दिलेले अल्टिमेट शी स्ट्रेस दिलेली आहे, थिकनेस गिवन लिहूया, गिवन काय आपलं थिकनेस टी, म्हणजेच आपलं काय असतं बी, आपलं किती दिलेलं आहे 1.2 mm. त्याच्यानंतर शिअर स्ट्रेस दिलेली तुम्हाला मॅक्झिमम शिअर स्ट्रेस 220 Nm/mm². त्याच्यानंतर बाकी तुम्हाला काय दिलेलं आहे, बाकी तुम्हाला सगळं फाईंड करायचं आहे. फाईंड काय करायचं तुम्हाला, फाईंड पर्सेंटेज युटिलायझेशन, म्हणजे पर्सेंटेज ऑफ मटेरियल युटिलायझेशन. त्याच्यानंतर सेंटर ऑफ प्रेशर, म्हणजे तुम्हाला एक्स बार आणि वाय बार काढायचं आहे. त्याच्यानंतर प्रेस कॅपॅसिटी, म्हणजे फोर्स मॅक्झिमम, काय काढायचं तुम्हाला फोर्स मॅक्झिमम, आणि कंपोनंट तुम्ही ड्रॉ करायचा पूर्ण याच्यामध्ये स्ट्रीपमध्ये बरोबर. तुम्हाला डायग्राम दिलेली आहे, त्या डायग्रामचे तुम्हाला डायमेन्शन्स दिलेले आहेत, डायमेन्शन्स किती त्याचं प्रत्येकाचं 20-20 बरोबर, हे 20-20-20, हे पण किती 20-20 आणि 20 असं तुम्हाला दिलेलं आहे बरोबर. आता इथं 20 ऐवजी काही पण येऊ दे, जसं आपण सोडवतोय आत्ता तसंच सोडवा बरोबर. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करायचं आहे, पर्सेंटेज युटिलायझेशनसाठी काय करतो आपण, ही डायग्राम गिवन आहे, आपली डायग्राम काढायची, आपली डायग्राम काढूया जशी इकडं काढली तशी बरोबर का नाही. यांनी तुम्हाला स्ट्रीपची लेंथ दिली आहे का, नाही दिली, त्याची गरजच नाही आपल्याला बरोबर. आपल्याला अशी स्ट्रीप काढायची याच्यामध्ये, असं आपल्याला जॉब काढायचा आहे या स्ट्रीपमध्ये. आता आपल्याला सांगा मला याच्यात डायमेन्शन कोणते कोणते असतात, इथून ते इथपर्यंत हे डायमेन्शन काय असतं आपलं बी बरोबर का नाही, इथून ते इथपर्यंत टोटल आपलं काय असतं एच. आता सर्क्युलर जॉब आहे का, नाही, म्हणून आपण एच पण लक्षात ठेवलं आहे आणि डायमीटर पण लक्षात ठेवलं बरोबर का नाही, म्हणून आपण लिहिताना काय लिहितं एच इज इक्वल टू डी. आता इथं एच आहे, हे टोटल एच आहे, मग हे पण किती असणार आहे इथून ते इथपर्यंत तुमचं, हे तुमचं काय असणार आहे एच. सिमिलरली हे तुमचं काय असतं ए असतं, आणि हा तुमचा काय असतो ए असतो, आणि हे टोटल तुमचं काय असतं इथून ते इथपर्यंत तुमचं काय असतं हे विड्थ डब्ल्यू बरोबर का नाही, डब्ल्यू कॅपिटल डब्ल्यू. बाकी हे किती दिलेलं 20-20 सगळं तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्यानंतर सिमिलरली मी इथं अजून एक जॉब काढतो असंच, या पॉईंटपासनं ते या पॉईंटपर्यंत हे तुमचं डिस्टन्स काय असतं ॲडव्हान्स बरोबर का नाही एच, आणि हे दोघांमधलं डिस्टन्स काय असतं तुमचं बी. ॲडव्हान्स म्हणजे काय येतो आपला एच प्लस बी बरोबर का नाही, इथून ते इथपर्यंत डिस्टन्स प्लस इथून ते इथपर्यंत डिस्टन्स, म्हणून आपण काय घेतो एच प्लस बी. स्टार्ट करा सम, आपलं सम स्टार्ट करू आपण. सगळ्यात पहिल्यांदा काय करणार आपण, बघा तिकडे स्टेप, एरिया फाइंड करायचा, एरिया ऑफ द ब्लँक. आता याचा एरिया कसा फाईंड करणार, याचा एरिया फाईंड करणं सोपं आहे, तुम्हाला सगळे डायमेन्शन दिलेले आहेत, त्याचे तुकडे करा, लटीवाटी करू आपण प्रत्येकामध्ये. किती पार्ट आहे 1, 2, 3, 4 आणि हे किती 5. प्रत्येकाला डायमेन्शन माहिती आहे का बघा, रेक्टँगलचं फॉर्म्युला काय असतो एरियाचा, लेंथ इंटू ब्रेथ, लेंथ इंटू ब्रेथ, लांबी गुणिले रुंदी मोजायचं, 20 × 20 बरोबर, 20 × 20 असे किती पार्ट आहेत बघा बरं, 1, 2 प्रत्येकाचं सगळं 20-20 आहे, हे पण किती आहे 20, हे पण किती 20 1, 2, 3, 4 आणि 5 हे पण बघा किती 20 आहे, हॉरिझॉन्टल डिस्टन्स 20 आणि व्हर्टिकल डिस्टन्स किती आहे 20. संपूर्णचं किती आहे सगळ्यांचं, तुमचं क्रॉस सेक्शनल एरिया काय आहे सेमच आहे 20 × 20. किती आहे नंबर 1, 2, 3, 4, 5, म्हणून मी काय केलं डायरेक्ट 20 × 20 × 5 एरिया भेटला आपल्याला. 20 × 20 × 5 करा किती आला 2000 mm² एरिया भेटला आपल्याला. ए पहिलं आपलं झालं, सुरुवात झाली. त्याच्यानंतर बी इज इक्वल टू आपलं थिकनेस असती, किती दिले तुम्हाला थिकनेस 1.2 mm, हे पण झालं. त्याच्यानंतर मी काय काढतो, ए काढतो, ए कसं काढतो आपण,
बघा इथं एचं फॉर्म्युला थिकनेस प्लस 0.015 प्लस 0.015 ऑफ एच. थिकनेस किती तुमची 1.2, 0.015 ऑफ एच. एच किती तुमची टोटल हाईट मोजा इथून ते इथपर्यंत. टोटल हाईट मोजायची इथून ते इथपर्यंत किती आहे. इथून ते इथपर्यंत 20 + 20 + 20 टोटल हाईट किती झाली 60. याचा आन्सर काढा एच. टू पॉइंट वन एम एम आलं. ए काढला, ए भेटला आता मला इथून, ते ए भेटला आहे इथून इथपर्यंत, ए भेटला आहे. एच पण माहिती भाऊ, विड्थ काढू शकतो मी. विड्थ इज इक्वल टू काय फॉर्म्युला येणार विड्थचा, एच म्हणजे इथून एवढं प्लस ए प्लस ए म्हणजेच काय 2a म्हणजेच काय एच प्लस 2a. एच किती आपला 60 काढला ना आपण आता 20 40 60 60 प्लस 2a 2 × a किती आपला वरती काढला 2.1. याच्यावरून तुम्ही वेळचं उत्तर काढा, वेळचं उत्तर काढा 60 + 2 × 2.1 64.2. बरोबर, विड्थ किती आली तुमची 64.2 एम एम. सगळे व्हॅल्यू सगळे युनिट कशामध्ये आहे, एम एममध्ये आहे, कारण ऑल आर लेंथ्स. त्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे, विड्थ काढलं आहे, ॲडव्हान्स काढायचं आहे. ॲडव्हान्सचा फॉर्म्युला काय, ॲडव्हान्सचा फॉर्म्युला काय, एच प्लस बी. एच किती आपला 60 प्लस बी किती आपला, किती आला बी, बी काय असतो 1.2 एम एम. बी म्हणजेच काय असते, आपली थिकनेस असते. बी म्हणजे हे डिस्टन्स किती असतं आपलं, हे इथून इथपर्यंत बी किती असतं, सेमच असतं थिकनेस एवढं. सिमिलरली इथून इथपर्यंत डिस्टन्स किती असतं, बीच असतं. आता ते दिसत नाही, ते समजून घ्या. हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सेमच असतं. बी किती आपला 1.2 एम एम म्हणजे 61.2 एम एम आपला आलं काय, ॲडव्हान्स. ॲडव्हान्स पण भेटला आपल्याला, ॲडव्हान्स भेटला, विड्थ भेटला. म्हणून पर्सेंटेज ऑफ मटेरियल युटिलायझेशन इज इक्वल टू एरिया ऑफ वन ब्लँक, फॉर्म्युला नीट लिहायचा, डिवाइडेड बाय ॲडव्हान्स मल्टिप्लाइड बाय विड्थ मल्टिप्लाइड बाय 100. काढा व्हॅल्यू, टाका सगळ्या. 2000 डिवाइडेड बाय ॲडव्हान्स 61.2 इंटू विड्थ 64.2 इंटू 100. याच्यावरनं पर्सेंटेज ऑफ मटेरियल युटिलायझेशन तुम्हाला भेटेल. त्याची व्हॅल्यू काढा. किती आला 50.90. आपला एरिया किती आला 50.90. पर्सेंटेज ऑफ मटेरियल आपण यूज करणार आहे, बाकीचं आपलं काय होणार आहे, वेस्ट होणार आहे. पर्सेंटेज ऑफ मटेरियल युटिलायझेशन काढलं. आता तुम्हाला काय काढायला सांगितलं नंतर, पर्सेंटेज युटिलायझेशन काढले, सेंटर ऑफ प्रेशर एक्स बार आणि वाय बार. एक्स बार आणि वाय बार कसं येणार आहे, एक्स बार म्हणजे काय असतं, टोटल एक सेंटर डिस्टन्स काढायचं, हा पॉईंट काढायचा. कसं काढणार, इथून ते इथपर्यंत डिस्टन्स मोजा किती आहे आणि इथून ते इथपर्यंत डिस्टन्स मोजा किती आहे. बघा हे किती आहे, हे आपलं किती आहे, सॉरी इथून इथपर्यंत नाही, या फक्त सेक्शनचं, सॉरी हा पॉईंट, हा पॉईंट मोजायचा, हा पॉईंट कुठून मोजायचा, इथं अशी समजा लाईन मारा, इमॅजिनरी लाईन मारा. हे पेपरला करायची गरज नाही, हे तुम्ही मनातल्या मनात करायचं, जे आत्ता मी करतो ते. इथून ते इथपर्यंत डिस्टन्स मोजायचं, हे तुमचं काय असणार आहे, एक्स बार. आणि इथून या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत डिस्टन्स मोजायचं, हे तुमचं असणार वाय बार. किती आहे बघा, हे किती आहे 20 प्लस हे 20 अर्ध आहे, बरोबर का नाही. आपण इथं सेंटर लाईन मारलेली, ही लाईन कोणती आपली सेंटर लाईन आहे, आणि ही पण लाईन कोणती आपली सेंटर लाईन आहे. जसं आपण एक्स बार आणि वाय बार मेकॅनिक्समध्ये किंवा सॉममध्ये करायचो ना, सेम तसंच, काहीच वेगळं नाही. हे डिस्टन्स मोजायचं किती आहे, 20 + 20 / 2 म्हणजेच काय 10. हे 20 आणि हे 10 म्हणजे किती आलं 30. वाय बार किती आला तुमचा 30 एम एम. आणि सिमिलरली एक्स बार पण किती आला तुमचा 30 एम एम. एक्स बार वाय बार काढलं, हेच तुमचं काय आलं, सेंटर ऑफ प्रेशर. बरोबर, दॅट इज सेंटर ऑफ प्रेशर इज ॲट, इज ॲट 30 आणि 30 असं लिहायचं फक्त. केव्हा सेंटर ऑफ प्रेशर तुमचं कुठं पडणार आहे, 30-30 पडणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय सांगितलं आहे, फोर्स काढायचे, मॅक्झिमम फोर्स कशी काढणार आपण, हे पुसतो आता, याचं काम झालं नाही. मॅक्झिमम फोर्सचा आपला फॉर्म्युला काय असतो, शिअर स्ट्रेस
मैक्सिमम मल्टीप्लाइड बाय पेरीमीटर मल्टीप्लाइड बाय थिकनेस। आता पेरीमीटर म्हणजे काय करणार तुम्ही, टोटल डिस्टन्स काढणार, हे तुमचं काय फोर्स मॅक्झिमम, टोटल लेंथ मोजायची, टोटल किती मोजा, शिअर स्ट्रेस काढा, ती शिअर स्ट्रेस तुम्हाला दिलती, शिअर स्ट्रेस किती दिलती 220। पेरीमीटर मोजायचं, किती डिस्टन्स मोजायचं, प्रत्येक डिस्टन्स मोजायचं आणि ॲडिशन करून टाकायची, हे इथून इथपर्यंत किती आहे मोजा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12, हे टोटल लेंथ मोजा, 12 चे 12, हे किती आहे 20, 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
इथपर्यंत 20 आहे ना, 20 इथून इथपर्यंत किती आहे 20, इथून इथपर्यंत किती आहे 20, इथून इथपर्यंत किती आहे 20, टोटल आपण मोजले किती साईड झाले आपल्या 12 साईड झाले, म्हणून मी काय लिहितो डायरेक्ट 12 मल्टीप्लाइड बाय 20, 12 × 20. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, थिकनेस, थिकनेस किती आपली, थिकनेस इज इक्वल टू 1.2 mm, थिकनेस इज इक्वल टू 1.2 mm. हे काढलं तुम्ही, फेअर्स मॅक्झिमम सम कम्प्लीट, 7 marks 100%, बरोबर, 7 marks. सगळ्यात सोपं सर मी, याच्यापेक्षा सोपं काहीच नाही, 220 × 12 × 20 × 1.2 किती आलं तुमचं, 63.36 मल्टीप्लाइड बाय 10 रेशो 3 न्यूटन, बरोबर. हे समजून घ्या, हे बघा तुमचं आन्सर कसं येतं, ओरिजिनल असं येतं, 63,360 हे इंच दाबायचं, इंच दाबलं की काय येणार आन्सर तुमचं, 63.36 मल्टीप्लाइड बाय 10 रेशो 3. साईडला दिसतंय बारीक याच्यात, पण लिहिताना कसं लिहिणार तुम्ही, 63.36 मल्टीप्लाइड बाय 10 रेशो 3 न्यूटन, कळलं? ठीक आहे, बघून घ्या, सोडू नका, अजून एक सम आहे लास्ट.